नमस्कार, मी सारिका साळुंखे। नवराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवराष्ट्र मध्ये आज आम्ही एक आगळे वेगळे आणि खास व्यक्तिमत्व घेऊन तुमच्या भेटी झालेलो आहोत। ठाण्यातील समाजसेवक संगम डोंगरे आज आपल्या सोबत नवराष्ट्र मध्ये जोडलेले आहेत। संगम सर, तुमचं नवराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत आहे। संगम सर, काय सांगाल, विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत आज एक समाजसेवक म्हणून विविध ठिकाणी तुमची ख्याती पोहोचलेली आहे, कशापर्यंत आजचा हा प्रवास हा तुमचा राहिलेला आहे? आम्ही जो समाजसेवाचा जो करण्याचा उद्देश आहे, हेच कारण आहे की समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत आणि नागरिकांना नाहा त्रास होतो। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ की आज काही नागरिकांचे रॅशन कार्ड आहेत आणि ते लिंक केले नाही आहे, तर लिंक न केल्यामुळे त्यांना रॅशन मिळत नाही आहे। आणि मग काय करतात हे रॅशनिंगवाले, सावळा गोंधळ करून ते सर्व जे म्हणजे धान्य घेऊन ते परस्पर विकतायत। तर अशा वेळी मी म्हणलं की समाजसेवाच्या उद्देशानं आपण नागरिकांना कशी मदत करता येईल, त्यासाठी मग समाजसेवक म्हणून समाजाचा वारसा पुढे नेण्यासाठी मी समाजसेवक गेले 10-15 वर्ष समाजसेवक म्हणून काम करत आहे। संगम डोंगरे ते समाजसेवक, असा नेमका प्रवास हा कसा होता, कशा प्रकारचे नेमके अडथळे आले आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम केले आत्तापर्यंत? समाजसेवकचा वासा घेताना हा प्रवास खडतळच आहे, कारण की एखादं चार लोक चांगलं होतं तर एखादं नक्की वाईट होतं, ही वस्तुस्थिती आहे। पण आता समाजामध्ये अनेक समस्या आहेत, इथे ट्राफिकची समस्या आहे आणि ठाणं वाढतं आहे, पण ठाण्याचे रस्ते अरुंद आहेत आणि ठाणं वाढतं आहे, तर नियोजन करायला पाहिजे। आम्ही ट्रॅफिक विभागासाठी वारंवार पत्रव्यवहार करतो आहे की तुम्ही की P1 P2 करा, जेणेकरून नागरिकांना पार्किंगची सुविधा होईल। आणि दुसरं असं की लोक कशाही गाड्या लावत आहेत, तर शिस्त पाहिजे, त्यासाठी ट्रॅफिक त्यांचं काम करतं आहे। पण ट्रॅफिकवर अजून बारकाईत लक्ष घातलं पाहिजे, कुठे नो एंट्री केल्या पाहिजे, कुठं एंट्री केल्या पाहिजे, आणि मग त्या ज्या रस्ता कसा मोठा होईल आणि कसा वाहन वाढता येईल। आता मुळात असं म्हणायला गेलं तर ठाणे शहरामध्ये आता रिक्षा जे आहे 85,456 रिक्षा आहेत। आता अजून हे पूर्वी कसं 5 वर्षांचं परमिट निघायचं, पण आता तसं नाही आहे। आता ओटसूट कोण आलं, परमिट मागितलं, गाडी दिली, सरकारला रिन्यू मिळतं आहे। पण सरकारने याचं नियोजन केलं पाहिजे की आपण ह्या ठाणे शहरासाठी किती वाहनं दिली पाहिजे, की हा शहर किती त्याचं ते ताण सहन करेल, किती गाड्यांची सोय होऊ शकेल, मग त्याचे पार्किंगचं नियोजन करायला पाहिजे, मग ते रिक्षावाले आहेत मग त्यांचं पण नियोजन केलं पाहिजे। ओटसूट सरकार फक्त रिन्यूसाठी आहे, ओटसूट परमिट देत राहत आहे आणि मग रिक्षा वाढल्या, आता स्कूटरही वारंवार वाढत चालले, तर सरकारने प्रत्येकाच्या घरात आता 2-2 स्कूटर आहेत, तर सरकारने ह्याच गोष्टी लक्ष दिलं पाहिजे। आणि दुसरं असं आहे की सरकारने आता प्रदूषण वाढतं आहे, तर मग इलेक्ट्रॉनिक गाड्या त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, कारण की आपलं पर्यावरण असं की नाही। तसं मी असं म्हणलं की आपण नवपाडा म्हणजे ठाणे शहरामध्ये ऑक्सिजन मिळतोच आपल्याला, पण बाहेर गेला की श्वास घेताना अति म्हणजे आल्हाददायक वाटतं। तर ठाणे शहरामध्ये ट्रॅफिक विभागाने RTO विभागाने जातीने लक्ष घातलं पाहिजे की बाबा गाड्या देताना पण आहे ना, आता म्हणजे त्यांना नियोजन करता आलं पाहिजे। एकंदरीत नियोजन नाही केलं ना तर ठाणे शहर हे बकाळा अवस्थेत, म्हणजे पूर्वी इंग्रज ह्या ठाणे शहराकडे ना म्हणजे मच्छरांचे शहर म्हणून बघायचं, आता ठाणे शहर हे ट्रॅफिकचं म्हणून असं सर्वसामान्य माणूस बघत आहे। निश्चितच सर, तुम्ही स्वतः ठाणेकर आहात, ठाण्यामध्ये अनेक वर्षांपासून राहत आहे, ठाण्याचा विकास देखील तितकाच झपाट्याने होतो आहे, मात्र असं असलं तरी ठाण्याचा विकास होत असताना कायापलट होतो आहे, मात्र मूळचे ठाणेकर असलेल्यांना तुमच्या स्वप्नातलं ठाणं तुम्हाला कसं हवं आहे? नक्कीच माझ्या स्वप्नाचं ठाणं फार वेगळं आहे, आणि येत्या काळात तुम्हाला मी ना आमचं ठाणं आणि नवपाडं आणि ठाणे शहरामध्ये विविध योजनांमध्ये आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे, आणि येत्या काळात आम्ही ते नागरिक समोर आम्ही मांडू की आता बघा ते आता हे उद्यान आहे, उद्यानामध्ये पण आता लहान मुलांना की नाही खेळायची मुश्किल आहे, कारण मुलं पालक 7-7:30 येतात आणि 8 उद्यान बंद होतं, तर आम्ही त्यांना निवेदन देऊन उद्यान पण चालू केलेलं आहे। आता ते पूर्वी 4 ते 8 उद्यान होतं, आता आम्ही 4 ते 9 उद्यान त्यांची मागणी करून त्यांनी आमची महापालिकेने मान्य केलेले आहे। आता तुम्हाला हे उद्यान जे आहे ठाणे शहरातले की नवपाडा भागातले ते तुम्हाला 4 ते 9 बघायला मिळतील। अजून मला असं म्हणतं पालकांना, मला एक विनंती करायची पालकांना की तुम्ही मुलांकडे लक्ष द्या, आता मुलांना त्या मोबाईलच्या हारी लावून आहे ना मुलं पार म्हणजे काय ते सुस्त झालेत। तर पूर्वी कसं आहे म्हणजे मला लहानपणी आठवतं, म्हणजे मी शाळेत दप्तर ठेवल्यानंतर ना आम्ही खेळायला जायचो, मग कधी आम्ही गोट्या खेळायचो, कधी आम्ही ते विटीदांडू खेळायचो, कधी क्रिकेट खेळायचो, लपाटू खेळायचो, आणि आता काय झालं सर्व खेळत नाही, फक्त त्या मोबाईलच्या याच्यामध्ये दिसत आहेत।
आणि प्रॅक्टिकली पोरं खेळताना दिसत ना, आम्ही लगोरी खेळात बघायचो, ते आबाधोबी खेळायचो, म्हणजे एक नाना प्रकारचे खेळ असायचे. आणि खेळल्यामुळे काय आपल्या शरीरातला घाम निघायचा, घाम निघाल्यामुळे आपलं शरीरच तंदुरुस्त असतं. आता काय झालं, मुलं खेळत नाही आहे, खेळत नसल्यामुळे काय झालं, मुलांच्या अंगातनं घाम जात नाही आहे, त्याच्यामुळे आता हल्ली लहान मुलांना पण डायबिटीस हो बीपी आहे. याचं मूळ कारण असं आहे की मुलं खेळले पाहिजे. आणि पालक काय झालं म्हणजे तसं पालकांची चुकी आहे का ना ते मला माहिती नाही, पण मला म्हणायचं पालकांना आता काय झालं, एवढी महागाई वाढलेली आहे आणि पालकांना पण दोघा नवरा बायकांना काम करण्याची गत्यंतर नाही आहे. कारण की एका मुलाचं संगोपन करण्यासाठी किमान दोन व्यक्ती तर कामाला पाहिजेच हो. कारण एखादं घर चालेल आणि एखादं मुला संगोपन होईल म्हणून ते पालक दिला जातं. पण पालकांनी मला म्हणायचं आहे, तुम्ही जॉब तर करा पण तुमचा मुलगा शारीरिकदृष्ट्या कसा भक्कम होईल, त्याचं भविष्य कसं उजळेल, कसा खेळेल बागडेल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच सर, तुम्हाला जर का ठाणे महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिथून जर का काम करायची तुम्हाला संधी मिळाली, तर तुम्ही कशा प्रकारचं ठाण्यामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये काम करण्याची तुमची इच्छा आहे? मी सर्वात पहिलं अगोदर समजा मी महापालिकेत गेलो तर मी सर्वात पहिले आज जे टेम्परेचर आहे, तुम्हाला आम्हाला जो घाम फुटतो आहे, तर त्यासाठी मी पहिला विचार करा. आता काय झालं, महापालिके सर्व काँक्रीट केले पण त्यांनी पाणी जिरवासाठी काय उपाययोजना केल्या नाही आहे. तर मी उद्या समजा नगरसेवक झालो तर सर्वात पहिल्या मग अगोदर पाणी जिरवा, पाणी आडवा आणि पाणी जिरवा यासाठी मी प्रयत्न करेल. पाणी आडलं तर ह्या ठाणे शहराचं टेम्परेचर कुठं म्हणजे मेंटेन राहील आणि विषय म्हणजे झाडं जगली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजे, या गोष्टीवर मी जास्त लक्ष देणार आहे. आणि आम्ही जास्त कोणतं हे वड पिंपळ जी मोठ्या पाने झाडं आहेत ना, ह्या झाडं जी आहेत ना यांच्या ऑक्सिजन 100% मिळतं, तर अशी झाडं जी आहेत आपण लावायचा प्रयत्न करू. आता हे जे बावळीची झाडं आहे किंवा म्हणते का म्हणतात गुलमोहर वगैरे झाड आहे, ही झाडं लावून काही उपयोग नाही आहे, फक्त शोच आहे. मग आपला शो नको, आपल्या त्यांना नागरिकांना पुरेसा ऑक्सिजन मिळाला पाहिजे. आणि विषय म्हणजे त्या झाडावर की नाही, त्या झाडाची फळं असल्यामुळे त्या पक्ष्यांना पण हार मिळेल. म्हणजे एकंदरीत असं आहे की काही झाडं जी आहेत ते पर्यावरणदृष्ट्या फार महत्त्व, अशा झाडांना मी महापालिकेत गेलं तर मी प्रोत्साहन देणार आहे. आणि महापालिका समजा एखादा ठराव घेत असेल की ही झाडं लावायची, मी त्यांना विरोध करेल आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये झाडं फळांची किंवा जे ऑक्सिजन चांगल्या जास्त प्रमाणात देतील असे झाडं लावण्यास मी पुरस्कार करणार आहे. निश्चितच सर, आमचा जो नवराष्ट्राचा जो प्रेक्षक वर्ग आहे, मग महिला असू दे किंवा युवा वर्ग असू दे, त्यांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल आमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून? मी तुमच्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत एकच महिलांना विनंती करू इच्छितो की त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यास, पण आपल्या पाल्याकडे लक्ष द्या, आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्या, आपलं कुटुंब कसं एकत्रित राहील आणि समाजदृष्ट्या त्यांना अजून कसं पुढे जाता येईल. तर एक महिलाच आहे ना, ती अख्खं कुटुंब घडू शकते. आणि माझ्या बहिणीला किंवा माझ्या माताला किंवा माझ्या वहिनीला अशा अनेक महिलांची नावं आहेत, तर यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं कुटुंब कसं एकत्र राहिलं पाहिजे. आणि त्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे की बाबा आता माझा मुलगा मोठा होतो, मी असं केलं पाहिजे. त्यांनी तज्ज्ञांचं मत घेऊन ना आपलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. निश्चितच संगम डोंगरे यांचे विचार आपण जाणून घेतले. त्यांनी आज सांगितलं की ठाणे शहरामध्ये मी मुख्यतः पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी योजना आहे ती राबवण्याकरिता ते अग्रेसर राहणार आहेत. त्याचबरोबर परिसरातील ज्या काही नागरी समस्या असतील, शाळकरी मुलांच्या समस्या असतील, त्या सोडवण्यास देखील ते नेहमी प्रयत्नशील राहणार आहेत. आणि माता बंधू भगिनींना देखील त्यांनी आवाहन केलं आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि इतरांकडे देखील लक्ष द्या. अशा प्रकारे आपण नवराष्ट्रामध्ये आज आगळ्या वेगळ्या व्यक्तीचे विचार होते ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवराष्ट्रामध्ये ह्या पुढील भागामध्ये आणखीन एक वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येत राहू. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.